समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी मुस्लिम आरक्षण आंदोलन संघटनेच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली. मुस्लिम समाज आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मुस्लिम समाजाला शिक्षणात 5% आरक्षणाचा विचार करण्याचा सल्ला सरकारला दिला होता, परंतु याबाबतही शासनानं सकारात्मक विचार केला नाही. मुस्लिम समाजाला 5% आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसाठी मुस्लिम आरक्षण आंदोलन या संघटनेनं भडकल गेट या ठिकाणी आज निदर्शनं केली आहेत. दलित आदिवासींना संरक्षण देणाऱ्या अॅट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात यावी, मुस्लिमांना स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी, गोवंश हत्याबंदीचा अतिरेक थांबविण्यात यावा, मुस्लिम समाजावर असलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे आणि वक्फ बोर्डच्या जमिनीवरील अतिक्रमण हटवण्यात यावं, या मागण्यांसाठी मुस्लिम आरक्षण आंदोलन संघटनेनं आंदोलन केलंय. या आंदोलनामध्ये सय्यद तौफिक, नासेर चाऊस, नगरसेवक कैलास गायकवाड, रमेश भाई, अजित पटेल, सचिन गंगावणे, मिलिंद दाभाडे आदींचा समावेश होता. मुस्लिमांना मुंबई उच्च न्यायालयाने आरक्षण सेक्शन 7 मागणी केली होती, ते आरक्षणाचा रद्द करून मुस्लिमांना एक बाजू